नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या प्रथम वर्षातील आणि सेमिस्टर दोनमधील महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अध्ययन आणि अध्यापन यामधील मुद्देसूर स्वरूपात अशी माहिती आपण पाहत आहोत. याआधी ही दोन लेक्चर मी बनवलेले आहेत, ते लेक्चर आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काल आपण पाहिलेले आहेत अध्यापनाची दोन प्रतिमाने. पहिलं अध्यापनाचं प्रतिमान आहे अग्रज संघटक प्रतिमान आणि दुसरं जे आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे संबोध साध्यता प्रतिमान. असे दोन प्रतिमाची सविस्तर अशी माहिती आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत प्रतिमानाचा तिसरा प्रकार, तो म्हणजे प्रच्छ प्रशिक्षण प्रतिमान. तर बघा, याची सैद्धांतिक पार्श्वभूमी काय आहे ते आधी आपण पाहूया. तर शाळेतील वर्गांना विचार केंद्र आणि विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रच्छा करणारे बनवण्यासाठी रिचर्ड सचमन यांनी पृच्छा प्रशिक्षण तंत्र विकसित केले आहे. कोणी केले आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान तंत्र विकसित? तर ते रिचर्ड सचमन यांनी केलेले आहे. हा शास्त्रज्ञांचं नाव लक्षात असू द्या. निसर्गात अनेक चमत्कार आश्चर्य असतात व विद्यार्थ्यांना ती समजावून घ्यायची असतात. आश्चर्यकारक, गोंधळून टाकणारे आणि विरोधाभासात्मक असे काही आढळले की व्यक्ती सजग होते व आपल्या प्रस्तुत ज्ञानाच्या आधारे स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे आपल्या ज्ञानाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करते. कोणत्याही घटनेमागील कारण शोधण्यासाठी विद्यार्थी प्रच्छा करतात, त्यासाठी ते विविध प्रश्न विचारतात. तर ते प्रच्छेसाठी सच्छमनने सहा नियम सांगितलेले आहेत. मग ते कोणकोणते सहा नियम आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. पहिला नियम आहे, पहा, विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारता येतील की ज्यांची उत्तरे शिक्षकांना हो नाही या शब्दात देता येतील. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर दोन्ही ग्लासमधील पाणी एकसारखेच आहे का, किंवा हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात का, असे प्रश्न आपण हो किंवा नाही या शब्दात उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्याला विचारू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा जो नियम आहे यासाठी, तर गटात प्रच्छा होत असताना कोणताही एखादा विद्यार्थी एकापेक्षा अधिक प्रश्न एका वेळी विचारू शकेल आणि प्रश्नसंख्येवर कोणतेही बंधन असणार नाही. त्यानंतर तिसरा नियम आहे, विद्यार्थ्यांनी उत्पत्ती संदर्भात प्रश्न न विचारता विधान केले तर त्यावर शिक्षक हो नाही उत्तरे देणार नाहीत, त्याऐवजी त्याचे प्रश्नात रूपांतर करण्याची सूचना करतील. चौथा नियम आहे, विद्यार्थ्याला कोणतीही उपपत्ती स्पष्टीकरण पृच्छा प्रक्रिया दरम्यान केव्हाही पडताळण्यास मुभा असेल. आणि पाचवा आणि शेवटचा नियम आहे, गटात पृच्छा सुरू असताना विद्यार्थी आपापसात केव्हाही मध्येच शिक्षकाशिवाय एकत्रित चर्चा विचारविनिमय करून नंतर पुन्हा पृच्छा करू शकतील. अशा प्रकारे पाच नियम पृच्छेसाठी सचमनने सांगितलेले आहेत. हे नियम लक्षात असू द्या. एका वाक्यात उत्तरामध्ये किंवा एका वाक्यात जे प्रश्न विचारलेले असतात त्याच्या उत्तरासाठी, त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी तुम्हाला हे उपयोगी ठरतील. आणखी एक सहावा नियम आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांना घटनेसंदर्भात सादर केलेल्या वस्तू इत्यादीचे निरीक्षण, मापन, प्रयोग, कृती, कल्पना पुस्तके, संदर्भ साहित्य वगैरे कशाचाही उपयोग करता येईल. त्यानंतर आपण पाहूया प्रच्छा प्रतिमानाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते. तर बघा, इथं अध्यापनीय परिणाम काय आहे किंवा प्रच्छा प्रशिक्षण प्रतिमान म्हणजे नेमकं काय आहे आपण इथं पाहूया. अध्यापनीय परिणाम काय आहे, तर वैज्ञानिक विचार प्रक्रिया आणि कौशल्य प्राप्त होतात. या प्रतिमानामुळं काय होतं, विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक विचार प्रक्रिया आणि कौशल्य प्राप्त होतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यामध्ये सर्जनशील प्रच्छेच्या पद्धती कार्यनीती माहिती होतात. त्यानंतर पोषित परिणाम काय आहे, अध्यापनीय परिणाम पाहिला, पोषित परिणामामध्ये बघा सर्जनशीलतेला वाव मिळतो, त्याचप्रमाणे अध्ययनातील स्वतंत्रता व स्वावलंबन येते. तिसरा आहे संदिग्धतेबाबत सहिष्णुता आणि चौथा आहे ज्ञानाच्या तात्पुरतेपणाचा परिचय होतो. अशा प्रकारे आपल्याला या प्रतिमानाची उद्दिष्टे किंवा याचा अध्यापनीय परिणाम काय होतो आणि पोषित परिणाम काय होतो हे इथे आपल्याला सांगता येईल. या प्रतिमानामधील दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे समस्येशी सामनात. बघा, यात सर्वप्रथम शिक्षक प्रच्छा प्रक्रिया म्हणजे काय हे स्पष्ट करतो. यात समस्या सादर केली जाईल व तिचा उलगडा करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत हे सांगावे.
प्रश्न रचना अशी असावी की हो किंवा नाही या स्वरूपात उत्तरे देता येतील हे सांगावे. त्यानंतर प्रश्न कसे तयार करावेत, प्रश्नाद्वारे अचूक उलगडा कसा करून घ्यावा हे समजण्यासाठी प्रथमतः मी मनात धरलेली वर्गातील व्यक्ती किंवा वस्तू ओळखा या प्रकारचा सराव घेता येईल. यातून काय होईल, आधीच्या उत्तरावर आधारित पुढचे प्रश्न कसे विचारावेत इत्यादी समजेल आणि प्रच्छेचा उद्देश स्पष्ट करावा. पृच्छा प्रक्रियेची माहिती स्पष्ट केल्यावर समस्येचे सादरीकरण केले जाते. ही एखादी अनपेक्षित घटना अथवा विरोधाभासात्मक घटना असू शकते. समस्या कथन, दिग्दर्शन, प्रयोग विद्यार्थ्यांनी करणे, लेखी परिच्छेदांचे वाटप अशा प्रकारे सादर करता येते. हे समस्येशी सामना, यामध्ये आपल्याला हे सांगितलेले आहे की आपण एखादी पृच्छा प्रक्रिया निर्माण करताना आपल्याला प्रश्न कशा प्रकारचे पाहिजेत, हो किंवा नाही यामध्ये पाहिले, किंवा त्याची रचना कशी पाहिजे हे सर्व इथे तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर तिसरा किंवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माहिती संकलन व पडताळणी. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, या टप्प्यात विद्यार्थी पाहिलेल्या व अनुभवलेल्या घटनेवर आधारित अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारतात. शिक्षक विद्यार्थ्याच्या प्रश्नांना होय अथवा नाही असा प्रकारे उत्तरे देतात आणि या टप्प्यात विद्यार्थी घटना, वस्तू, गुणधर्म, संबंधित परिस्थितीतील घटक याविषयी अधिक आवश्यक असणारी माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे माहिती संकलन व प्रयोग. या समस्येशी संबंधित परिवर्तके निश्चित करण्याचा नेमका प्रयत्न होतो. त्यासाठी घटनेतील विविध वस्तू, परिस्थिती, वस्तूचे गुणधर्म यात बदल झाल्यास कोणता परिणाम होईल हे जाणून घेतले जाते. या दृष्टीने प्रत्यक्ष निरीक्षण, मापन, कृती, प्रयोग करणे शक्य असते. पुरेशी माहिती प्राप्त होऊन प्रयोग वगैरे करून पाहिल्यावर विद्यार्थी घटनेची कारण मीमांसा जाणून घेण्यासाठी परिकल्पना तयार करतात व अनुरूप प्रश्नाद्वारे त्या पडताळतात. या सर्व प्रक्रिये शिक्षकाची भूमिका प्रोत्साहक मार्गदर्शक अशी असते हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे पाचवा मुद्दा तर स्पष्टीकरण तयार करणे. या टप्प्यात काय करायचं आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण तयार करण्यास सांगतो. काही विद्यार्थ्यांना प्रश्नाद्वारे प्राप्त केलेली माहिती एकत्रित करून योग्य स्पष्टीकरण कसे करावे हे लक्षात येत नाही, ते अपुरे स्पष्टीकरण देतात व महत्त्वाचा तपशील गाळतात. काही वेळा एखाद्या घटनेचे विविध प्रकारे स्पष्टीकरण देता येते. स्पष्टीकरण तयार करणे या मुद्द्यामध्ये आपल्याला हे सर्व पॉईंट घ्यायचे आहेत. त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे पृच्छा प्रक्रियेचे विश्लेषण. अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पृच्छेचे विश्लेषण करण्यास सांगावे. एकूण किती प्रश्न विचारले गेले, कोणते प्रश्न अधिक उत्पादक याची चर्चा व्हावी, कोणकोणत्या प्रकारची माहिती प्राप्त झाली, त्यातील सुसंगत उपयुक्त माहिती कोणती होती, परिकल्पना किती मांडल्या गेला, प्रायोगिक प्रश्न किती होते यावरही चर्चा व्हावी. या चर्चेमुळे प्रच्छा जाणीवपूर्वक होण्यास व पद्धतशीरपणे त्यात सुधारणा होण्यास मदत होते. या प्रतिमानामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट किंवा मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिक्रियेचे तत्त्व. म्हणजे नेमकं काय, बघा प्रतिमानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात शिक्षकाला काय करायचं आहे, मुख्यत्वे विद्यार्थ्याच्या प्रश्नांना प्रतिक्रिया द्यावी लागते. यात विद्यार्थ्यांना प्रच्छेला प्रोत्साहित करण्याची भूमिका आहे, स्वतः प्रच्छा करण्याची भूमिका नाही याचे भान शिक्षकांना ठेवायला हवे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे कोणते प्रश्न योग्य आणि कोणते अयोग्य हे त्वरित सांगू नये, म्हणजे कोणत्या प्रश्नातून समस्येला उलगडा होईल व कोणत्या प्रश्नातून तो होणार नाही हे शिक्षकाने आपल्या प्रतिक्रियेतून उघड करू नये. हा आहे मुद्दा प्रतिक्रियेची तत्त्वे. त्यानंतर आहे आधार प्रणाली, हा मुद्दा सपोर्ट सिस्टीम. समस्येच्या स्वरूपानुसार ती तोंडी अथवा लेखी स्वरूपात सादर करावी लागते. काही वेळा विद्यार्थ्यासमोर दिग्दर्शक केले जाते किंवा विद्यार्थ्यांना स्वतः काही कृती करून पाहण्यास सांगितले जाते. या सर्वासाठी आवश्यक साहित्यसुद्धा तयार ठेवावे लागते. हाही मुद्दा आहे आधार प्रणाली, प्रतिक्रियेची तत्त्वे. हे सर्व मुद्दे कशाचे आहेत, पृच्छा प्रतिमानाचे. मग या प्रतिमानाचं शैक्षणिक उपयोजन किंवा शैक्षणिक महत्त्व काय आहे, तर पहा शास्त्रीय
विचार प्रक्रियेला व कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग वर्ग अध्यापनात व्हायला हवा. विविध विषय शिकवताने गोंधळात टाकणाऱ्या घटना शोधून वा मुद्दाम तयार करून पृच्छेची संधी देता येईल. उदाहरणात पाहायचं झालं तर विज्ञानात दोन द्रव्यांचे आकारमान एकमेकात मिसळल्यावर कमी का झाले? दोन वनस्पतींना समान परिस्थिती देऊनही एकाची वाढ झाली व दुसरीची झाली नाही असे का? किंवा असा हे प्रश्न असू शकतो की इतिहासात विशिष्ट संस्कृती नष्ट का झाली? विशिष्ट देशातून आंतरराष्ट्रीय व्यापारांचा प्रवास मार्ग का तयार झाला? भूगोलासारख्या विषयात ग्रहणे विशिष्ट दिवशीच का होतात? एस्किमो थंड बर्फाचेच घर का बांधतात? भिन्न खंडामध्ये सारखे प्राणी पक्षी का आढळतात? ही सर्व आपल्याला अशा प्रकारचे गोंधळात आणि विद्यार्थ्यांना न कळण्यासारखे प्रश्न निर्माण करून किंवा त्यांची प्रच्छेदची संधी देऊन ते त्यांची समस्या सोडवू शकतात. अशा प्रकारे आपल्याला या प्रतिमानाचे शैक्षणिक उपयोजन किंवा शैक्षणिक महत्त्व काय आहे हे आपल्याला इथे सांगता येईल. तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण इथंच थांबूया. पुढच्या वेळेस आपण घेणार आहोत स्मृती प्रतिमान. यामध्ये कोणकोणते आहेत किंवा त्यांची पार्श्वभूमी काय आहे, महत्त्वाचे मुद्दे कोणते आहे किंवा त्यांचा पदबंध काय आहे हे सर्व आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.